नमस्कार, मी अर्शिन खान, पोलीस नामामध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत. अनेकांना पैसे देऊन त्यांच्याकडून भरमसाठ व्याजाची मागणी करून धमकविणाऱ्या नानासाहेब गायकवाड याच्यावर पोलिसांनी कारवाई केल्यानंतर आता औंधमधील आणखी एका हाय प्रोफाईल व्यक्तीवर चतुर्श्रृंगी पोलिसांनी सावकारी प्रकरणी कारवाई करून त्याला अटक केली. रामदास उर्फ नाना गोपीनाथ वाळके आणि त्याचा साथीदार अनिकेत रमेश हजारे अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. हा प्रकार ऑगस्ट 2015 ते 10 डिसेंबर 2021 दरम्यान घडलाय. या प्रकरणी बालेवाडी येथील एका 35 वर्षाच्या व्यावसायिकाने चतुर्श्रृंगी पोलिसांकडे फिर्याद दिली. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी यांनी नाना वाळके याच्याकडून 3,50,000 रुपये घेतले होते. या रकमेच्या मोबदल्यात फिर्यादी यांनी अनिकेत हजारे यांच्या वेगवेगळ्या खात्यांमध्ये बँकेद्वारे 3,02,27,000 रुपये व रोखीने 2,07,73,000 रुपये असे एकूण 5,10,00,000 रुपये परत केले. असे असतानाही अनिकेत हजारे यांनी फिर्यादीच्या नावावर असलेल्या गाड्यांचे RC बुक चेक घेतले, तसेच त्यांच्याकडून बळजबरीने प्रॉमिसरी नोट लिहून घेतली. फिर्यादी यांच्याविरुद्ध खोट्या बातम्या प्रकाशित केल्या, शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली, तसेच फिर्यादी यांच्याकडे 4,75,000 रुपयांची मागणी केली. त्यावर नाना वाळके यांनी फिर्यादी यांना तू अनिकेत हजारे याला पैसे देऊन विषय संपव, नाहीतर तो इतर लोकांना एकत्र आणून तुझ्या विरुद्ध 10 ते 15 खोट्या तक्रारी दाखल करील. तुझा गेम टाकायला कमी करणार नाही, स्वतःचा व कुटुंबाचा विचार कर अशी धमकी देऊन फिर्यादीची आर्थिक पिळवणूक केली. या प्रकारानंतर फिर्यादी यांनी पोलिसांकडे धाव घेतली. चतुर्श्रृंगी पोलिसांनी खंडणी व सावकारी अधिनियमाखाली गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली. चतुर्श्रृंगी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकरणाचा तपास सुरू आहे. अशाच महत्त्वपूर्ण बातम्या जाणून घेण्यासाठी पोलीसनामाला सबस्क्राईब करा आणि पाहत रहा पोलीसनामा.